कर्जत जामखेडचं जे मैदान झालं, महाराष्ट्रातील मोठं ब रकमेचं मैदान, त्यात नवी कोरी जोडी मिळालेली आहे, लारा आणि बल्मा. पहिल्यांदाच पळाला का? नाही, पहिल्यांदा नाकटांमध्ये दोन नंबर केलाला. आज दुसऱ्यांदा पळवली आम्ही गाडी. होय, नाकटांमध्ये काय झालं? नाकटांमध्ये गट सेमी काढलाला अंतरानं आणि फायनलला उजव्याकडनं बाहेरून आली. त्यामुळं बाहेरून आल्या कारणानं मग लारा उलट्या खांदी डावीनं आतनं टाकला. बरं. आणि बल्मा उजवीनं बाहेरनं टाकला, त्यामुळं आम्हाला दोन नंबर मिळाला. पायऱ्यातही नियोजन कसं झालं? कारण पहिली पळाली होती पण मोठ्या मैदानाला ही गाडी. पायऱ्याचं म्हणजे काय झालं, मोठं मैदान होतं, मी लय जणांना बैल मागितलं, थोडं काय त्यांच्या आर्थिक अडचणीमुळं मला काय कोणी बैल दिला नाही. आणि दुसरी गोष्ट, अक्षय आणि मी आम्ही दोघं भाऊभाऊ, म्हणजे काय दोघं बल्माचं बी नियोजन मी करतो आणि लाराचं बी नियोजन मी करतो, आम्ही दोन्ही बी बैलांचं मीच करतो. तर 7:49 शंकर मोरे, म्हणजे तो बी आपला लय खास दोस्त शंकर मोरेचा मला फोन आला की काय काय नियोजन, म्हणलं हो म्हणलं बैलाला बैल नाही काय करायचं, तर तो म्हणला तू अक्षयला फोन कर, 100% नियोजन होतंय, तू फोन कर फक्त एक. म्हणून मी अक्षयला 7:49 फोन केलाय की अक्षय काय करायचं, तर अक्षय बी एका शब्दानं न काय म्हणता म्हणला चल आपली गाडी उद्या पळवायची. म्हणजे हे अचानक झालेलं नियोजन आहे? काल रात्रीचं नियोजन झालंय 7:49 होय. पण आता तुम्ही सांगताय दोघं अगदी भावागत आहे, एवढा दिवस का पळली नाही दोघं? कारण दोघांची बैल आहेत. 100% ह्या बैलाला अवसान नव्हतं अंगात, म्हणजे बैल खराब होता, त्यामुळे पळताना थोडा डगमगायचा, म्हणून आम्ही बैल घातला नाही. आता काय दिसलंय सगळ्यांना, त्यामुळे काय आता इथून पुढं सारखे सारखे बघायला दिसेल. बरं, पण एवढं मोठं बक्षीस आणि सगळ्या गोष्टी असं ठरवलं होतं का? ड्रायव्हर ही ती ह्या बसेल विषय काय आहे, ड्रायव्हर आमचा प्रशांत ड्रायव्हर आहे, आमचा दुसरा लाडका ड्रायव्हर छोटू ड्रायव्हर बी असतो, तर बल्मा प्रशांतला पळतो, त्यामुळं प्रशांत गाडी हाणतो आणि इतर टायमिंगला आमचा छोटू ड्रायव्हर गाडी हाणतो. स्पीड वेगळं लागलं, म्हणजे दोघांच्याही जी पळण्याची पद्धती वेगळी आहेत, बल्माची वेगळी आहे, ह्याची वेगळी आहे, तर कसं तुम्हाला अंदाज लागलेल का गाडी पळेल? कारण कसं काय आलं, गटाला काय विषय झाला, गटाला दोन्ही बैलांनी ढुंगणं टाकली, त्यामुळे गटाला एकदम लूज गाडी पळली आणि सामना झाला, शेजारची गाडी लॉबी झाली, त्यामुळं निकाल मिळाला, मान्यच करायचं, निकाल मिळाला सेमी व्यवस्थित. आणि म्हणजे झेंडावाल्यांची बी चुकी नाही, काय झालं बैलाने दोन्ही ढुंगण टाकली, त्यांनी सगळ्या समान गाल्या ते झेंडा टाकणारच, त्यामुळे गाडी थोडीशी चळली इकडे तिकडे झाली, त्यामुळे झालं. पण सेमीला आणि फायनलला काही विषयच नाही, अप्रतिम गाडी. बरं, आता तुम्ही म्हणताय भाव आहे मित्र आहे, परत दिसणार का सारखी गाडी? अव ती काय, तो बी बैल सोडाय मीच असतो, तुम्हाला बी माहित, आणि हे बी माझाच आहे, ते मग काय आम्ही दोघं एकत्र आहे, आम्ही कधी सुद्धा कधी बी पळवू, उद्या म्हणलं तरी कुठं मैदान पडलं तरी आम्ही या घरातली बैल आहेत, सोडले की झुपलं. तर तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा. आता जसं पारितोषिक घेतलेलं आहे मोठ्या मैदानात, तशी दोन्ही बैल म्हणजे मोठ्या मैदानाचे आहेत, तर तुम्हाला तसंच ती यश मिळो. तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. मित्रांनो, बघितला लारा, लाराचा जोडेदार बल्मा, ह्याच्याकडे जाऊया चला. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडका बैल आणि जो बैल बैलगाडीच्या बंदी उठल्यापासून अजूनही एक नंबरच्या स्पर्धेत टिकून आहे, ह्यात त्याचं यश आहे. आणि फायनलनंतर अक्षय भाऊ बोलायत, शक्यतो येत नाहीत कॅमेऱ्यासमोर, मागच मुलाखत घेतली, काय सांगाल? मोठा विजय मोठ्या मैदानात. मोठा विजय आजचा म्हणायला लागेल. सर्वप्रथम सगळ्यांना सांगायचं, सगळ्यांना किंवा तुमच्या मार्फत सगळ्यांना सांगतो की नाही का, गटाला माणसं म्हणतील की गाडीनं मार खाऊन सुद्धा सीमीला त्यांना चाल देऊन फायनलला पळवली, तर आम्ही गटाला ठरवलेलं की आपण मार खाल्लाय बैल घेऊन घरी जायचं. कमिटीनं परत बघितलं तर ती गाडी लॉबी होती निकालात, कोणाला काय अडचण असेल किंवा कोणी नाही का असं प्रतिक्रिया देऊ नये की यांनी मार खाल्ला वशिल्यावर पळून फायनलला राहिली आणि एक नंबर केला, हा भाग नाही. तुम्ही गट नंबर 38 बघा, त्यात तुम्हाला दिसून येईल की ती गाडी निकालात लॉबी टच आहे. कोणाची गाडी ही मला ही सुद्धा माहीत नाही. त्यानंतर कमिटीचा आम्हाला फोन आला की कमिटीनं सामना निकाल पुकारला आणि सामना निकाल पुकारल्यानंतर आम्ही परत सेमीला पळालो, सेमीला राहिली गाडी आणि फायनलला पळून पुन्हा एक नंबर केला. पण ह्या मैदानाचं म्हणजे तुम्ही बघताय बल्माचं असं आपण म्हणू बॅड लक होतं, तो बैल काय ना पळणारा बैल, म्हणजे दावेदार मानला जायचं ह्या मैदानात, पण काय ना काहीतरी व्हायचं. दोन वर्ष असं झालं, पहिल्या वर्षी आपली गाडी पळून राहिली, आम्ही पळालेलो कर्णजपूलच्या बाजीबरोबर, त्यावेळी निकालात थोडीशी गाडी लॉबी झाली, त्यामुळे आपल्याला पहिल्या वर्षी निकाल दिला नव्हता,
दुसऱ्या वर्षी सुद्धा आपली गाडी 2 नंबर तासालाच होती सेमीफायनलला, आणि 1 नंबर तासावरची गाडी झुपली नव्हती दुसऱ्या वर्षी. बर, त्यावेळी पण आपण मार खाल्ला, आणि या वर्षी आपलं नशीब म्हणायला लागेल की आपण फायनलला राहिलो. आणि आम्हाला महत्वाचं म्हणजे बैलाला पैरा नव्हता. काल रात्री आमचं 9-9:30 पैऱ्याचं नियोजन झालं गोट्याचं माझं, आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं नियोजन करून मग आजच्या मैदानाचं नियोजन केलं. गोट्या जे आहेत तुमचे म्हणजे अगदी भावागत म्हणले ते. हा म्हणजे या नादात मी जे आलो ती गोट्यामुळे आलो, नाहीतर असं काही नाही की नाही का गोट्यानं माझ्याकडे बैल होती पुणेवाल्यांची पहिल्यांदा सांभाळला. असं मी तो बैल म्हणजे असा आहे की त्याचा अंत नाही गावत, बैल कधी पळेल एकदम आणि कशा पद्धतीनं तो पळेल ही सांगता येत नाही. म्हणजे आपण पाठीमागे बघितले कडेनं पळणार, म्हणजे त्याचा अंत नाही अजून तुम्हाला मी गावला. आता तुम्ही अंतचा विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो की त्या दिवशी काशीगावचं मैदान झालं, आपलं बॅड लक झालं की आपण फायनलला मार खाल्ला, किंवा आपला 4 नंबर झाला. मार खाल्ला म्हणण्यापेक्षा 4 गोलालाच राहिलो, पण आपला 4 नंबर झाला. त्याच्यानंतर ड्रायव्हरला गाडीवरनं बसवण्यावरनं थोडासा विषय झाला, जे म्हणजे काहीतरी पर्सनली प्रॉब्लेम असतात म्हणून दोन्ही मालकांच्या सहमतीनं गाडी बसवलं जातं. त्याच्यानंतर थोडंसं सहमती थोडंसंही झाल्यामुळे ड्रायव्हरला बसवलं नाही. त्याच्यानंतर झाला आपला 4 नंबर झाला, ज्यांना नाही बसवलं त्यांनी 1 नंबर केला आणि त्यांनी बाईट दिली की आज मला टाळलं माझा अंत नाही. तर तुम्ही पण आमचा अंत लावू शकत नाही. पण मी काय एका ताटात तुम्ही आम्ही एका ताटात खाल्ले, सगळ्या गोष्टी एकत्र एकमेकात सगळ्या माहितीत. त्या दिवशी अंत लागला नाही, त्या दिवशी आम्ही सावध नव्हतो म्हणून आमचा अंत लागला. तुम्हाला ज्या दिवशी आम्ही सावध आहे त्या दिवशी तुम्हाला आमचा अंत लागणार नाही. तुम्ही आमच्याबरोबर दोस्ती पण केले आणि तुम्ही आमच्याबरोबर दुश्मनी करून पण बघाल तुम्हाला काय भेटेल. नाही काही अक्षय, मला तुम्ही सांगताय की म्हणजे पर्सनल विषय असतो ड्रायव्हर कोणाचं बसवणं न बसवणं, पण बैलगाडा क्षेत्र असं आहे की आज वेगळा आहे उद्या वेगळा आहे. हा उद्या वेगळा आहे. मी आज म्हणतच नाही की त्या दिवशी आपला 4 नंबर झाला म्हणजे पैराही टॉपचा होता त्या दिवशी असं म्हणायचं नाही. त्या दिवशी आपला बैल थोडासा कमी पडाला, मी तुम्हाला उघड सांगतो. आपल्या बैलामुळे 4 नंबर झाला असं मी काही म्हणत नाही की नाही का पैरा घरी पळाला नाही काय नाही. आपला स्वतःचा वैयक्तिक आपला बालमा हा बैल कमी पळाला, पण झालं. पण माणसांनी माझं काय म्हणणं आहे की टीका टिपणी करू नये. तुम्ही काय असेल ते तुमचं तुमच्या मनापाशी ठेवायला पाहिजे होतं, तुम्ही मीडिया समोर दाखवून द्यायला नव्हतं पाहिजे होतं, हे माझं स्पष्ट मत आहे. अक्षयजी तुम्ही उल्लेख करता ड्रायव्हर आणि तुमच्या विरोधातले, म्हणजे मी म्हणेन ज्यावेळेस फायनल पळत होतं त्यावेळेस विरोधात गाडी हाणणारे ड्रायव्हर खांद्यावर हात टाकून उभे आहेत, ही बैलगाड्याची सुंदरता आहे मित्रांनो. विरोधात असून आता तुम्ही सांगा ड्रायव्हरांचं. हा ड्रायव्हर तुम्ही म्हणाल, पण त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. माझे वडील आणि बारीक म्हणजे माझ्या बारीक पेक्षा माझे वडील कधी पण मोठे, पण ह्या दोघांचे संबंध एखाद्या भावासारखे होते, किंवा दोघांचे एकमेकाला फोन रोज म्हटलं तरी फोन असायचे ह्या गोष्टी मला पण माहीत नव्हत्या. पण जेव्हा ते एक्सपायर झाले त्याच्यानंतर बारीकनं सांगितलं की नाही का म्हणजे आमची दोस्ती काय होती. म्हणजे अजूनही बैलगाड्यात दुवा आहे म्हणजे पुढची पिढीत म्हणून. काय सांगाल बारीक ड्रायव्हर, आज म्हणजे तुम्ही असता गोलालात असता, पण आज मला आवर्जून हा क्षण आवडला की तसे तर विरोधक ना तुम्ही, काय सांगाल एकदम. म्हणजे तुम्ही तुम्हाला प्रत्येक बाईट मध्ये सांगत असतो की कधी मी काय असेल बैलगाडीचं ती 4 चाकूरच्या आत, इकडे आम्ही ह्याचा बैल माझा बैल ही सगळी आम्ही कसं माझा असल्यासारखा तो त्याचा असल्यासारखा, म्हणजे आम्ही एकमेकाला सपोर्ट करून आणि सहकार्य करून मैदान करतो. म्हणजे असं नाही की त्याने आज 1 नंबर केला म्हणून तो आपला विरोधक झाला आणि त्याला मोर्चा मैदानात मारायचं, हे नशिबाचा खेळ आहे. आता तुम्ही बरं आता काय 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 येतं मग अक्षयजींनी मुद्दा म्हणला की ड्रायव्हरांचं म्हणजे काय 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 होतं मालकाचा नाही असतो असतो की मला ड्रायव्हर सांगतो काय 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 गोष्टी गाडीतनं उतरलं नाही बसवलं त्यावर राग धरायचं नाही. आता माझ्या उडीच तर स्टॉपची गाडी कुणीच नव्हती तयार केली भारत नाही ना बैल कुणीच नव्हता गाडो कुणाला माहीत बी नव्हता बैल तो भारत मी तयार केला बैलनं फायनल चालू केली आणि तात्यांच्या पैऱ्यात बैल गेला तो अक्षरशः मी 2 वर्ष नाही सीझन असा बसून काढला घरी बसून काढला गाडी नव्हती 1 नंबर मला. पण मी कधीच कुणाला बाईट दिली नाही की मी ती बैल घडवली आणि मला असं झालं मला गाडी नाही काऊ नाही ती नशिबाचा खेळ असतो. आपल्या नशिबानं आपण बैल तयार करायची आणि आज तुम्ही तयार केलेलं आहे रायफल म्हणजे 2 बैल तयार केली चंदर बी केला रायफल बी बैल 2 बैल तयार केली आणि घरची तयार करून बैल मी मैदानात फायनलला बैल ठेवली सगळी. वा म्हणून तुम्ही म्हणजे
आपण म्हणू पैरकऱ्याचा विषय असतो, एखादा पैरकरी म्हणतो माझा ड्रायव्हर बसला पाहिजे. आता आमच्या आज काय झाली गोष्ट, तात्यांच्या पैरकरी ड्रायव्हर सचिन मामा आमच्या बैलाचा मी, पण आम्ही सांगताना सांगितलं होतं की बाबा तात्या बैल आपली गाडी पळेल पण मी गाडी पळवणार. तात्या म्हणलं ठीक आहे. तसं काहीतरी ह्यांचं बी ठरलं असेल ना की बाबानू ह्यो बैल झाला असेल ते बैल असेल तर आमचा ड्रायव्हर बसेल. मग ते ड्रायव्हरनं समजून घ्यायला पाहिजे तेव्हा बाबा ह्यो बैल हक्काचा आहे त्याच्या, तो बी बैल त्याच्या हक्काचा आहे, त्याच्या मागे उभं राहणं ही ड्रायव्हरचं काम आहे असं. म्हणजे बरोबर, थोडक्यासाठी वाईटपणा नसून आणि संबंध चांगले असते, भावासारखं संबंध. आणखी आता यो याने एक नंबर गेला, मी तीन नंबर गेला, पण आता आम्ही ते गोट्याला इचारा बरं, ते गोट्याच्या वेळेला लारण एक नंबर गेला. म्हणजे असं नसतं आमच्यात की त्याने एक नंबर केला आणि आपला विरोध वगैरे झाला असं काय नाही. आनंद तेवढाच, त्याने एक केला काय आम्ही तीन केला काय, आनंद तेवढाच. पण अक्षयजी तुम्ही नेहमी स्पष्ट बोलत असताना नेहमी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही मगाशीच कबूल केली माझा बैल कमी पडला त्यामुळे गाडी चार नंबर उतरली, तेवढं मोठं तुमचं मन असणार का माफ करणार का कोण ज्या काही चुका झाल्या असतील ती? असं ना म्हणजे माफ करण्याचा विषय नाही, काय विषय की म्हणजे नादात आलो किंवा मी जाऊ पहिला वजीर घेतला तर त्यांच्यापासूनच घेतलेला आहे असं नाही. फक्त मला काय असतं जे वैयक्तिक मतभेद आहेत, माझं स्पष्ट मत असतं की ते मीडिया पुढे नाहीत आले पाहिजेत. तुम्ही पर्सनली मला फोन करून किंवा आमच्या राजू पाटलांना फोन करून बोलल्यानंतरचा विषय वेगळा आहे. तुम्ही मीडिया पुढे मांडल्यावर काय झालं? बरोबर, म्हणजे माणसं काय हसायलाच बसल्यात. आज चार शब्द त्याच्या बाजूने बोलणार, चार शब्द माझ्या बाजूने बोलणार, आज त्याला चार चांगलं म्हणणार आम्हाला वाईट म्हणणार, किंवा त्याला वाईट बोलणार आम्हाला चांगलं म्हणणार, नाही का? ह्यातनं साध्य काय होणार आहे का? नाही. बरं, मला ह्या नादात मी म्हणजे तुम्हाला बाईट दिली तेव्हा पण म्हटलं ह्या नादात संबंध राहिले पाहिजेत. चांगलं बैल पळेल किती, एक वर्ष, दोन वर्ष, चार वर्ष, पाच वर्ष, सहा वर्ष, पण तुमचे संबंध आयुष्यभर जाणार आहेत. वा वा, म्हणजे तुम्ही चांगलं सांगता. ही मुलाखत मित्रांनो फायनल आपण विजेते झालेत म्हणजे लारा आणि बलमा, पण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं की संबंध ठेवले पाहिजेत. बैलगाडा क्षेत्रात संबंध महत्त्वाचा आहे. जो आज आहे तो उद्या बदलणार आहे. जो आज एक नंबर घेतो तो गटालाही मार खाऊ शकतो. त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की माझा बैल उद्या एकच नंबर करेल, नाही करणार. खेळ आहे हा. वा, आणि नशिबाचं आहे की तुमचं की बैल किती जरी पळालं तरी कडेची पावती आणि मधली पावती ह्या पाळण्या बरस आहे. कोणी जरी किती म्हंटल की माझा ठाम उजवीनं बाहेरनं पळतोय किंवा डावीनं बाहेरनं पळतोय. आणि ड्रायव्हरांचा बी खूप मोठा हात आहे, म्हणजे आपण बैल पळतात पण पळवणार बी महत्वाचं आहे. पळवणार आहे ह्या नादात मी काय म्हणतो तुम्हाला, तुमची बैल पळाली पाहिजे 30-50%, 30% तुमचा ड्रायव्हर चालला पाहिजे आणि 20% तुमचं नशीब. ह्या 100% जेव्हा तुम्हाला मिळून येईल तेव्हाच तुम्हाला यश भेटणार आहे. चालेल, आज यश भेटलेलं आहे अक्षयांना, म्हणजे सगळ्या गोष्टी सांगितल्या जुळून आल्या. आणि कर्ज 2024 चे मानकरी झालेत अक्षय मोरे यांचा बलमा आणि लार.